7 सप्टेंबर 2024 शनिवार रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भोकरदन नाका परिसरातील मेडिकलमध्ये मानवी आरोग्यास घातक प्रतिबंधित भुंगीकारक औषध टॅबलेट विक्री करणाऱ्यांसह 3 जणांच्या आवळल्या मुसक्या त्यांच्याकडून 8,18,400 रुपयांच्या किमतीच्या गोळ्या जप्त त्यांच्याकडे बंदी असलेल्या गोळ्या अवैधरित्या बाळगत असल्याची गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळताच केली कारवाई वर्षा महाजन अन्न औषध निरीक्षक अन्न औषध प्रशासन विभाग जालना यांच्या उपस्थितीत जप्त करण्यात आलेला मुद्देमाल आरोपी अल्तमश उर्फ अलमर शेख निसार शेख राहणार शेरस वारनगर जालना संतोष बाळासाहेब जाधव वय 23 वर्ष व्यवसाय दर्शन मेडिकल कडे जालना राहुल भगाजी गायकवाड वय वर्ष 32 विराज मेडिकल गुरु गणेश भवन जवळ जालना उद्धव शिवाजी पठारे वय 41 वर्ष राहणार सोमनाथ जळगाव हल्ली मुक्काम जालना या इसमानांविरुद्ध पोलीस ठाणे सदर बाजार जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर प्रकरणातील दोषी असलेल्या मेडिकल व्यावसायिक यांची मेडिकल दुकानाचे परवाने रद्द करण्याची संबंधित विभागात प्रस्ताव सादर करण्यात आला आहे असं स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी सांगितले सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव तसंच योगेश उबाळे रुस्तम जैवाळ कैलास खराडे जगदीश बावणे फुलचंद्र हजारे सचिन राऊत प्रशांत लोखंडे व अन्य स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने ही धडाकेबाज कारवाई केली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना दिनांक 6/9/2024 रोजी गुप्त बातमीदाराद्वारे स्थानिक गुन्हे शाखा जालना यांना बातमी मिळाली की काही लोक गुंगीकारक बटन नावाचे गोळ्या बेकायदेशीरित्या विक्री करीत आहेत सदरील बातमीवरून माननीय पोलीस अधीक्षक श्री बन्सल सर अपर पोलीस अधीक्षक श्री नौपाने सर आणि CTSDPO श्री कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनानुसार एक LCBचं पथक स्थापन करून सदर कारवाईसाठी पथक रवाना करण्यात आलं त्यावरून भोकरदन नाका परिसरात एक इसम बटन विकताना मिळून आला त्याला विचारपूस केली असता त्याने मेडिकल धारकाचे ज्या मेडिकलमधून त्या गोळ्या घेतल्या होत्या मुंगीकारक गोळ्या घेतल्या होत्या त्या मेडिकलवाल्यापर्यंत पोहोचलो तिथून आणखी दुसऱ्या एका मेडिकलवाल्याकडे पोहोचलो आणि त्या दोन्ही मेडिकलला सप्लाय करणारा जो सप्लायर आहे त्याचं नाव आहे उद्धव शिवाजी पठारे याच्या घरी जाऊन शोध घेतला असता घराची झडती घेतली असता 8,18,400 रुपये किमतीचा अवैध औषध साठा त्याच्याकडे विना परवाना सापडला सदरील औषध साठा LCBच्या टीमने जप्त केला आहे आणि या प्रकरणात सदर बाजार पोलीस स्टेशन येथे NDPH व NDPH सेक्शननुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरील जे यामध्ये जे इन्वॉल्ड मेडिकल व्यावसायिक आहे असा प्रतिबंधित माल बिना प्रेस्क्रिप्शनचा देतात त्यांच्या दुकानाचे मेडिकल शॉपचे परवाने रद्द करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत तसं संबंधितांना प्रस्ताव पाठवण्याची सर याच्यामध्ये किती आरोपी याचा सध्या आपण अटक केलेले आहे सध्या 2 मेडिकल व्यावसायिक एक माल विकणारा आणि एक माल सप्लायर असे 4 आरोपी केलेले आहेत आणि इतर आणखी कुठून त्यांनी माल प्राप्त केला आहे त्या संदर्भाने पुढील तपास